नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रभर आपल्याशी चर्चा करण्यासाठी पुरंदरमधील एक प्रबळ दावेदार आणि ज्यांनी दहा वर्ष पुरंदरच्या जनतेसाठी फार मोठ्या प्रमाणात लाढा दिला असे विजय बापू शिवतर आज आपल्याशी चर्चा करण्याशी बापू नमस्कार 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 बाप्पू माझा आपल्याला पहिला प्रश्न असेल दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दरम्यान अशोक टेकवडे आमदार होते त्यांनी त्या काळामध्ये साडेसातशे कोटी रुपयाची कामं केली आणि मोठ्या प्रमाणात निधी आणला दोन हजार नऊला टेकवडेंना सोडून दुर्गाडेंना उमेदवारी दिली आणि संजय जगतापांनी अपक्ष फॉर्म भरला यामुळे तुम्ही आमदार झालात असं वाटतं आपल्याला नाही नाही असं काही नाही मतांची जर बेरीज केली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुर्गाडे आणि संजय जगताप या दोघांची मतं एकत्र केली तरी मी पुढे होतो त्यामुळे तसं काही नाही आणि जेव्हा लोक जेव्हा अशा प्रकारचं मतदान होत असते तेव्हा खूप विचारपूर्वक निवडून येणारा कोण माणूस आहे तो, तो संकेत असतो किती दोन मतांची काय बेरीज वाजावी की ते सोडून द्या पण या ट्रँग्युलर फाईटमध्ये कोण उपयोगाचा माणूस आहे आणि कोण निवडून येऊ हो शकतं याचा विचार करूनच मतदान होतं ही याच्यातली एक मुख्य भूमिका मतदारांची तशी असते ही नेहमी अशी महाराष्ट्रात दिसलेली दोन हजार नऊ ते दोन हजार चौदात तुम्ही आमदार झालात त्यानंतर पुन्हा तुम्ही निवडणूक लढलात तुम्ही मंत्री झालात दहा वर्षामध्ये तुम्ही जो निवडून येण्यापूर्वी एक पंचनामा म्हणून एक बारामती आणि पुरंदरची तुलना केली होती तर ते काम करण्यामध्ये आपण यशस्वी झालात का असं वाटतं आपल्याला टक्के इवन त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मी उदाहरण देतो की त्या पंचनाम्यामध्ये आमची प्रशासकीय इमारत म्हणजे मस्तानीचा पडका वाडा होता आणि बारामतीची प्रशासकीय इमारत तीस हजार स्क्वेअर फीटची ती दाखवली होती मी आणि त्या प्रशासकीय वाड्याच्या समोर ही आमची बघा पुरंदरची प्रशासकीय इमारत मुख्यमंत्र्यांना तत्कालीन चार वेळा मुख्यमंत्री असणारे शरद पवार वगैरे हो यांनी अजिबात या बाबतीत लक्ष दिलं होतं आणि म्हणून पंचनाम्यात मी लिहिलं होतं जर बाजीराव पेशव्यांनी प्रेम केलं नसतं आणि मस्तानीला जर इथे सासवडमध्ये वाडा बांधून ठेवला नसता तर कदाचित आमचा तहसीलदार हा वटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बसला असता दुसरी जागांनी अशी तुलनात्मक त्या गोष्टी मी केल्या होत्या आज तुम्ही जाऊन बघा प्रशासकीय इमारत दुर्दैवाने पाच वर्ष वाया गेली पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी त्याच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी इमारतीचं उद्घाटन केलं पूर्ण रेडी पाच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार असताना एक रुपया मिळाला नाही फर्निचर नऊ कोटीचं एक रुपया मिळाला नाही परत आता एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं आणि त्यावेळेस मग डी पी डी सीतून वगैरे पैसे देत आत्ता त्या फर्निचरचं काम मार्गी लागलं आहे अडीच वर्षात एक रुपया दिलेला नव्हता त्यामुळे जरी त्यांची सत्ता होती तरी त्यांना पैसे मिळत नव्हते आणि लोकांची बाकी अडचण होत होती किती उदाहरणं सांगायची गुंजवणीचा प्रकल्प तुम्ही दहा वर्ष पहिली पाच वर्ष आमदार होतात नंतर जलसंपदा खाते मिळालं तुमचा महत्वाकांक्षी प्रकल्प गुंजवणी दहा वर्षात का पूर्ण झाला नाही मग दहा वर्षात नाही लक्षात घ्या दहा वर्षात पत्रकार मंडळी आपण जरा हिशोब करा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती मी आंदोलनं केली मी उपोषणं केली माझी किडनी गेली सगळं जरी खरं असलं तरी मला काम करायला आता सत्तेतली पाच वर्षे मिळाली दोन हजार चौदा साली मी जसा मंत्री झालो सोळा वर्ष बंद असलेलं धरण ब्याऐंशी टक्के काम अपूर्ण असलेलं धरण मी अडीच वर्षाच्या आत पूर्ण केलं त्याच्या पाईपलाईनची एक हजार सात कोटीची ऑर्डर दिली परंतु दुर्दैवाने विद्यमान आमदारांनी खोटं सांगितलं जनतेला की साडेबाराशे कोटीची योजना मी माझ्या पदरच्या खर्चाने करतो लोकांना गंडवलं फसवलं आणि पाच वर्ष माझी वाया गेली मला काम करायला पाचच वर्ष मिळाले आहेत मंत्री म्हणून त्या पाच वर्षाच्या काळात फक्त इथे नाही मी जे कटापूर खटा खाता, मान खटाऊंचे अतिशय महत्त्वाची योजना ती मी पूर्ण केली मी वांग मराठवाडी पूर्ण केली मी उर्ध्व कुंडलिका पूर्ण केली मी नागेवाडी मी पूर्ण केलं सव्वीस धरणं मी बारीक सारीक पूर्ण केली त्यामुळे मी महाराष्ट्राच्या जनतेला देखील दुष्काळी भागातील जनतेला खूप योगदान देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला कारण मी त्या अवस्थेतून गेलेलो आहे त्यामुळे पाचच वर्षे मला मिळाली त्या पाच वर्षाच्या काळात एवढी मोठी मोठी कामं केली आहेत मी त्यातलं एक एक उदाहरण सांगतो मुख्यमंत्री सडक योजनेतून मी एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर रस्ते केले हंड्रेड अँड सेवन्टी एट किलोमीटर्स सगळे विलेज रोड पाच पाच सात सहा गावाला हे करणार म्हणजे वारवडीचा वारवडी वाडीमधून खाली हि भिवरीपर्यंत येणारा रस्ता चतुर्भुज मंदिराला प्रसिद्ध असं म्हण त्याच्या समोरून खाली येणारा रस्ता एवढं सगळे जिल्हा परिषदेचे विलेज रस्ते मी एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर केले या गेल्या पाच वर्षात एक किलोमीटरसुद्धा नाही शेततळी मी दोन हजार केली एकही शेतकळं नाही साखव अनलिमिटेड एकही नवीन साखव नाही सिमेंट बंधारे मी पाच वर्षात चारशे अडुसष्ट केले गावांच्या नावा सकट माझ्या विकासनाम्यामध्ये ते दिलं होतं ते मी परत देणार आहे चारशे अडुसष्ट ठिकाणी सिमेंट बंधारे मी केले पाणी आडवा पाणी जिरवा एखाद्या ओढ्यावर लाईनने दहा दहा बंधारे अशा प्रकारचं मी इतकं चांगलं काम केलं पुढे एकही सिमेंट बंधारा नाही त्यांनी नगरपरिषद चालवली नगरपरिषदेमध्ये त्यांना तो कॉन्फिडन्स असेल कदाचित पण विधानसभेमध्ये जे काम करायला पाहिजे ते मुद्दे मांडू शकले नाहीत पैसे मिळवू शकले नाहीत परवा जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांनी तांडव केलं की मला एक पैसा मिळत नाही निधी मिळत नाही पुरंदर काय ब देशात नाही का नाही तर पुरंदर आमचा स्वतंत्र देश घोषित करा काय मी कपाळाला का हात लावला अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी इकडे ते तिकडे तांडव करतायत मी काय मंत्री नाही खासदार नाही आमदार नाही पण त्याला अक्कल असते ज्याला कॉन्टॅक्ट्स असतात ज्यांना योजना माहीत असतात तिकडे ते एक रुपया मिळत नाही म्हणून तांडव करत होते तिकडे मी सासवडला एकशे त्रेचाळीस कोटी पाणीपुरवठा योजना दिली टेंडरसुद्धा निघाली अठ्ठ्याहत्तर कोटी जजुरीला दिले चोवीसशे एकर जमीन मी मावडी गावची तीस वर्ष अडकलेली आरक्षणातली बागायती जमीन सोडवली खाली टॅक्सने लोक हैराण झाले होते इतका भरमसाठ टॅक्स बारापट टॅक्स म्हणजे भाडं जे त्याच्या डबल टॅक्स आणि त्याच्यामुळे टॅक्स महानगरपालिके पूर्व महानगरपालिकेच्या आता तुम्ही पाहिलं असतील तेवीस गाव नवीन आहेत त्यांनी आता बोर्ड लावले आहेत महानगरपालिकेचा टॅक्स आम्ही देऊ शकत नाही म्हणून आम्ही गाव विकायला आहे असे बोर्ड लावलेले मी दृष्ट मी दृष्ट्या दृष्टीने माझ्या विजनमध्ये काम केलं खरं म्हटलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांनी लोकांना फसवलं माझा भाऊ अतिरिक्त आयुक्त आहे मी तुमचा टॅक्स कमी करून देतो मला मतं द्या म्हणून सांगितलं लोक फसले आणि त्याच्यानंतर फोनही उचलला नाही तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील कोणीही डुंकून पाहिलं नाही लोकांच्या हाल अपिष्ट होतो ते नंतर मात्र आपण आपण फुरसंगी फुरसुंगी आणि उर्वर नगरपालिका केली त्या ठिकाणी विरोध होतोय बापू नक्की काय सांगाल एक लक्षात घ्या ही जेव्हा नगरपालिका केली त्यावेळेस आपण सोनाई लॉन्स येथे सर्व पक्षीय मेळावा घेतला अडीच हजार लोकांच्या सह्या आहेत सगळ्यांची भाषणं रेकॉर्ड आहेत सर्व पक्षीय लोकांनी सांगितलं जर टॅक्स बदलता येत नसेल ह्या टॅक्सचा वरवंटा असेल आणि आपली हीच अवस्था होत असेल तर नगरपालिकेचं सोल्युशन आहे त्याला आमचा सगळ्यांचा वाटे भाषणं आहेत ना सगळ्यांची आता विरोध का होतोय पण नगरपालिकेकडे होतोय की त्यांची दुकानं बंद झाली एक नगरसेवक होता एवढ्या सगळ्या मोठ्या एरियाला मग कुठे कोणीतरी घर बांधलं नोटीस दिली मग लगेच कॉर्पोरेशनचा अधिकारी आला त्याने नोटीस दिली मग सेटलमेंट एका माणसाच्या अंडरमध्ये वैयक्तिक मी काय कुठच्या एका व्यक्तीला बोलणार नाही परंतु एका हातामध्ये सत्ता कन्सन्ट्रेट झाल्यानंतर पॉवर करपन ॲबसुल्यूट पॉवर करप्स ॲब्सल्युटली त्यावेळेस सत्त ती सत्ता मिळाल्यानंतर त्याचा दुरुपयोग व्हायला लागला तो काय किंवा आणखी कोणी असता तरी तेच केलं असतं आणि मग आता दुकानं बंद झाली आहेत आता शंभर एकशे अठरा कोटीची पाणीपुरवठ्याची योजना महाविकास आघाडीच्या काळात एक रुपया मिळाला नाही पंच्याऐंशी टक्के मी पूर्ण केली होती मंत्री असताना पंचवीस कोटी लागत होते आमदारांना एक फुटी कवडी दिली नाही त्यांनी बोलायची ते मांडलिक आहेत पवारांची मांडलिक आहेत ते त्यावेळी एक बोलायची हिंमत नाही त्यांची एस टी स्टँडला दोनशे कोटी गेले बारामती पण पंचवीस कोटी साडेचार लाख लोकांच्या तोंडात जाणारं पाणी त्यासाठी दिले नव्हते कर्मधर्मसहयोगाने तीस जूनला एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दोन ऑगस्टला बरोबर एक महिन्यानंतर मी त्यांना पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा आणि पहिली विजिट तुकाई टेकडीवर त्या पाणीपुरवठा योजनेवर केली त्यांनी टॅक्सच्या बाबतीत बाबतीतलं लोकांचं गाराणं ऐकलं त्यांनी सांगितलं पंचवीस कोटी इमिडिएट देणार पाण्याची व्यवस्था लावा बापू तुम्ही टॅक्स तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय लोकांचा असेल तुम्ही देणार कबूल केलं पालखीतावर त्यांनी तसं कबूल केलं आणि त्याप्रमाणे पंचवीस कोटी दिले पाण्याची लाईन कंप्लीट होत आली दुसरं दुसरी जी टॅक्सच्या बाबतीतलं होतं आम्ही टॅक्सचा निर्णय बदलू शकत नाही कायदा बदलू शकत नाही आम्ही बाजूला झालो एका नगरसेवकाच्या हो ऐवजी आता चाळीस नगरसेवक होणार आहेत जितकं सत्तेचं विकेंद्रीकरण होईल तेवढी चांगली सेवा लोकांना मिळेल टॅक्स आमचा आम्ही ठरू आता चाळीस लोक कदाचित असं होईल की इतकं उत्पन्न मिळेल मग आम्हाला की निश्चितपणे त्याच्यातून चारशे फुटापर्यंतच्या फ्लॅटला टॅक्ससुद्धा घ्यावा लागणार नाही गोरगरे उदाहरण तुम्हाला सांगतो हिस्ट्री रिपीट्स असं म्हणतात एकोणीसशे ब्याऐंशी साली खासदार मगरसाहेब दिवंगत खासदार मगरसाहेब यांनी पुणे शहरातून पिंपरी आणि चिंचवड दोन गाव बाजूला केली प्रचंड टीका केली लोकांनी पण एकोणीसशे ब्याऐंशी साली केलेली छोटीशी नगरपालिका एकोणीसशे शहाऐंशी साली महानगरपालिका झाली आणि आता ती पुणे तर सोडून द्या पुणे शहराचीच महानगर सोडा आपण ऐश्या ती सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ती झाली हिस्ट्री रिपीट्स इतिहासाची पुनरावृत्ती होती पुणे जिल्ह्यामध्ये ही जी नगरपालिका आहे फुरसुंगी उरळी उद्याच्या काळामध्ये फुरसुंगी उरळी वडकी सासवळ जेजुरी विमानतळ हे सगळं एकत्र केलं तर नवीन पुणे महानगरपालिका अशी मागणी होती हडपसरच्या काही नगरसेवकांच्याकडून की पुल मा पूर्व पुणे महानगरपालिका करावी त्याला अर्थच नाही ना तुमचा ते बघा नगरपालिका महानगरपालिका कर करण्यामध्ये संलग्नता असावी लागते कंटिन्युएशन असावं लागतं तर सेवा देता येतात व्यवस्थित तुम्ही रस्त्याच्या पलीकडे हडपसर आहे पूर्व म्हणजे वाघोली बिगोली वीस वीस किलोमीटर तो प्रपोजलच चुकीचा होता निव्वळ राजकारण प्रेरित प्रपोजल होतं आमची इथे लोक जास्त आम्हाला मांडणार आहेत आमची सत्ता राहील आणि मग ही सुद्धा आमच्या हातात राहील आम्ही बोडक्यावर बसू ह्या हेतूने केलं होतं अरे पुरसुंगीसारख्या गावाचं ऐतिहासिक गाव चारशे वर्ष प्रसिद्ध असलेल्या गावाचं पाप केलं होतं त्यांनी तीन तीन तुकडे करून वेगवेगळ्या वॉर्डमध्ये टाकले होते कोणी केलं बापू कोणी केलं कोणी केलं ते सगळ्यांना माहीत आहे अख्ख्या गावात मी बोलायची गरज नाही त्यांना आता त्यांचे भोग भोगावे लागतील दोन तीन महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न करून गावाचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची सजा मिळणार दुसरा तुमचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता की पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानिक शेतकऱ्यांच्या पारगवाणी परिसरातल्या शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे आमदारांनी त्या जागेला विरोध केला आहे नक्की काय प्रकार आहे बाबत नाही आता त्याच्यावर मी बोलणार कारण असं आहे की एखादा प्रकल्प जेव्हा होतो ना त्यावेळी शेतकऱ्यांना निश्चितपणे जमीन द्यायची इच्छा नसते कोणाची वडलोपारशी परंतु नीट त्यांना समजावून विश्वासात घेऊन जास्तीत जास्त त्यांचा फायदा करून सगळ्या प्र पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असतो दुर्दैवाने इथे राजकारण झाले का जिल्हा परिषद गटासाठी पुढच्या इतिहासामध्ये ज्यांनी हे राजकारण केलं त्यांचं नाव काळ्या अक्षरांनी इतिहासात लिहिलं जाईल एका मूर्ख आणि नालायक माणसामुळे इतका त्रास झाला एअरपोर्ट मागे पुढे आता सरकार, हैं, ते ते सरकार ही गरज आहे पश्चिम महाराष्ट्राची गरज आहे इथलं एअरपोर्ट त्यामुळे ते निर्णय सरकार घेईल कारण मी त्याच्यावर काय बोललो की त्याचंच राजकारण करायचं आणि मतं मिळवायची अशी बोगसगिरी ही चालू आहे त्यामुळे मी आता काय बोलणार नाही मी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस स्वेच्छा खरेदी पाच पट शेतकऱ्यांना रेट गडगड्याचे पैसे तालीचे पैसे बाबळीचे पैसे झाडांचे पैसे तुमच्या गोठ्याचे पैसे सपराचे पैसे घराचे पैसे समृद्धी मार्गामध्ये असाच विरोध दोन वर्ष झाला आणि जेव्हा स्वेच्छा खरेदीचा रेट डिक्लेअर झाला त्यावेळेस तीन महिन्यामध्ये सातशे एक किलोमीटरची जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने दिली सरकारने अजून पॅकेज का जाहीर केलं नाही बापू करायचं विरोध इतका होता इतके विरोध इतके नाटकं इतकं हे राजकारण होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अधिकारीसुद्धा संभ्रमात होते आणि मग शेवटी मग निर्णय जाहीर केला सरकारने किंवा जर शेतकरी असेच करत असतील तर कंपल्सरी भूसंपादन हा पर्याय सरकारकडे असू शकतो आणि म्हणून त्यांनी एम आय डी सीच्या माध्यमातून एम आय डी सीच्या कायद्यानुसार कंपल्सरी भूसंपादन झालं तर दहा टक्के वीस टक्के पैसे जे मिळा मिळणार होते ते देखील मिळणार नाहीत आणि लोकांचं प्रचंड नुकसान होईल त्यावेळेस लोकांना समजेल की आपण मूर्ख लोकांच्या नादी लागून किती मोठं नुकसान करून घेतलं आहे शेवटी सरकारला एखादा प्रकल्प करायचा असेल कितीतरी प्रकल्पांना विरोध होतो वाढवण बंदराला विरोध होता जैतापूरला विरोध होता शेवटी लोकांना समजावून वगैरे तो प्रकल्प झाल्यावर त्याची फळं मिळतातच लोकांना लाख लाख दोन दोन लाख लोकांना रोजगार आहे जमिनीचे भाव काय होतील एअरपोर्ट इथे आल्यानंतर कमीत कमी दोन हजार रुपये स्क्वेअर फीट म्हणजे आठ कोटी रुपये एकर ती जमीन विकण्यासाठी नाही त्या जमिनीमध्ये डेव्हलपमेंट करू शकतो बिल्डिंग बांधू शकतो शेतकरी त्याची मुलं हॉटेल करतील जे काय करायचं ते संधी काम रोजगाराच्या त्याच्यातून मिळतील नोकऱ्या ज्यांना करायच्या त्यांना नोकऱ्याची संधी मिळेल त्यामुळे हा गेम चेंजर प्रकल्प आहे दृष्टीने दहा वर्षामध्ये बापू तुम्ही सातत्याने पवार पवारांच्या पा, पवारांच्या वरती सातत्यानं टीका केली वस्तुस्थिती मांडली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जो शब्द वापरला होता अरे विजय शिवतारे इतिहास झाला काय ते विसरून गेले विजय श्वतारे त्यांनी काय शब्द वापरला होता त्याच्यानंतर दुसरा शब्द काय वापरला त्याची आठवण करा ना निगेटिव्ह गोष्टी काय आपल्याला पाहिजेत मध्यंतरी मद्दे, लोकसभेला विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान फॉर्म भरत असताना सुनेत्र मोठी सभा झाली दहावीस पन्नास हजार लोकांची त्याच्यामध्ये अजित पवार असे म्हणाले की आत्तापर्यंत विजय शिवतारे अजित पवारांची दुश्मनी महाराष्ट्राने पाहिली आता दोस्ती पहा पास्ट नकार घेऊ आज काय आहे ते लक्षात घ्या आम्ही निश्चितपणे आम्ही सगळेजण लोकांसाठी झटणारे लोक आहोत दिवसरात्र त्यामुळे राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात संपतो तो विषय नंतर एकमेकाला मदती करत आपण पुढेही जातो काही मैत्री झाली अजित पवारांची तुमची काय अरे का, का? उघडपणे अजित पवार बोलले मी नाही बोललो अजित दादा बोलले की आतापर्यंत दुश्मनी पाहिले आता आमची मैत्री बघा कोण बोलल दादा बोलले आहेत सभेमध्ये दोन हजार एकोणीसला पराभव तुमचा झाला नक्की काय आता त्या कारणात वगैरे जाण्यात काही अर्थ नाही ती कारणं मी तुम्हाला सांगतो ना तो एक कट होता खालची गावं जी शहरामध्ये साम्य समाविष्ट झाली त्या समाविष्ट गावांची निवडणूक विधानसभेच्याबरोबर दहा दिवस झाली माझा उमेदवार कट कारस्थान करून आता नाव कोणाची मी घेऊ इच्छित नाही त्यांना आपापले भोग भोगावे लागतील कट कारस्थान करून माझा हा गणेश डोरे माझा उमेदवार होता त्याला मी वाढवला होता त्याला मी ट्रेन के होता। के के मी केला होता माझ्या साडेसहाशे कोटीच्या कामामध्ये प्रत्येक कामात कैलास बाप्पा गणेश ढोरे त्याच्यानंतर शंकरराना हरपळे उभे राहून त्यांनी कामं करून घेतली होती आणि मग हवा अशी केली गेली किंवा हे चांगला कार्यकर्ता असताना त्याला मी तिकीट देऊ शकलो नाही कट कारस्थान केलं आणि चुकीच्या माणसाला जिथे पाचशे मताचं गाव आहे त्या गावात तिकीट देऊन गेम केला आणि पंच्याऐंशी हजार मताचं असणारं पुरसिंगी बदला माणसाला डावललं गेलं त्याचा राग लोकांनी केला बावीस हजार मताने मी हवेलीमध्ये प्लस होतो सुप्रिया सुळे स्वतः खासदारच्या निवडणूक खासदारकीच्याने बावीस हजार तिथे मी हा माणूस घड्याळ गेल्यामुळे सात हजार मायनस झालो आणि तोच माझं पराभवाचं मेजर कारण झालं तो कट होता त्या कटाचे भोग ज्याला भोगायचे आहेत ना ते सगळे भोगणार आहेत लोकसभा निवडणुकीत तुम्ही अपक्ष म्हणून तयारी केली होती पूर्ण तयारी केली होती अजित पवारांनी तुम्हाला तुमची मैत्री झाली पुन्हा मात्र सुनेत्रा पवारांना अपेक्षित असं मतदान पुरंदरमधून का झालं तो माझी एक लाख मतं होती आता तो तो राहश होताला लोकांचा किती लोकांना समजावलं तरी काही लोक ऐकायलाच तयार नव्हते हो एक्क्याण्णव हजार मतं हो मिळाली ती पूर्णपणे क्लिअर कट विजय शिवतारंची एक लाख मतं आहेत त्यातली पाच दहा हजार कमी झाली ती निश्चितपणे ती झाली आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जीव तोड मेहनत केली दिवस रात्र मेहनत केली जिथे स्वतःही ते लोक गेले नाही तिथे आम्ही स्वतः प्रचाराच्या रात्री रात्री मिटिंग घेऊन सगळं केलं मला विजयी शिवतारेसुद्धा तेवढाच अजित पवारांसारखा फटतोंडाचा आहे बु दुश्मनी केली तर दुश्मनी दोस्ती केली तर दोस्ती आणि त्यांनी जेवढा प्र प्रयत्न केला त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या सर्व शिवसैनिकांनी आणि मी प्रयत्न केला शेवटी जनतेच्या हातात आहे आता तुम्ही हा प्रश्न इथे विचारता बारामतीत का नाही विचारत तुम्ही बारामतीत अठ्ठेचाळीस हजार मतदान मायन्य झालं सहानुभूतीची लाट होती सहानुभूती मिळाली सहानुभूती अठ्ठेचाळीस हजार जिथे अजितदादा आमचे एक लाख पसष्ट हजार मतांनी निवडून येतात मताधिक्याने तिथे अठ्ठेचाळीस हजार मायनस म्हणजे एक पासष्ट अधिक पन्नास किती झाले सव्वा दोन लाख लोकांनी वेगळा विचार केला याचा अर्थ एक पासष्टचं मताधिक्य असते आणि अठ्ठेचाळीसचं मायनस तर एक पासष्ट अधिक पन्नास एवढ्या लोकांनी विरोधात मतदान केलं सहानुभूती होती दादा कामाचा माणूस आहे ठोकून काम करतात त्यामुळे त्यांनी त्या ते दिवशी बारामतीत सुध सांगितलं अरे काम करणाऱ्या माणसाला असे लोक करतात राव हां म्हटलं त्यांच्याच तोंडातून ऐकत होतो पाच वर्ष रात्र साला, साला फकीरासारख्या या एवढ्या मोठ्या आठ हजार फुटाच्या बंगल्यात एकटा राहतो मी माझी फॅमिली मुंबईला असते फकीरासारखं जीवन जगून मी लोकांसाठी काम केलं आणि सगळे रिझल्ट दिले जेवढ्या जेवढ्या गोष्टी बोललो त्या सगळ्या केल्या उलट आता हे बोनस आहेत सगळे फुरसुंगी देवाची पाणी पाणीपुरवठा त्याच्यात आता शंभर कोटी आणखी मी टाकले नऊ गावांचा टॅक्स जो ग्रामपंचायतला टॅक्स होता त्याचा दुप्पट टॅक्स घ्यायचा चोवीस जुलैला निर्णय दिला आज आता मिटिंग होती परंतु मुख्यमंत्री अचानकपणे लोणावर आल्यामुळे अविभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त हे तिघे तिकडे गेल्यामुळे ती मिटिंग पुढे गेली पाच वाजता आज मिटिंग होती त्यामुळे ऐतिहासिक अशी कामं केली आहेत म्हणजे निवळ काम नाही माझे कमीत कमी चार ठिकाणं मी अशी केली आहेत ती पुढच्या दहावीस वर्षात लोक माझे पुतळे बसवतील गुंजवणीचं धरण तुमची पुरसुंगी देवाची ओळी नगरपालिका विमानतळ आणि गुंजवणीच्या पाण्यामधून हजारो हेक्टरवर जी फळं फुलतील त्या डाळिंबातून त्या सीताफळातून विजय शुवतारे दोन तीनशे वर्ष जिवंत असेल तीच अपेक्षा आहे राजकारणातली आम्हाला बाकी राजकारणातून काही नको देवाच्या ध्येयाने प्रचंड पायात चप्पल नव्हती असा माणूस हजारो कोटीमध्ये जाऊ शकतो ही देवाने आशीर्वाद दिलेले आहेत आम्हाला राजकारण आमदारकी मिरवायला नको आहे आमदारकी एक साधन आहे लोकांची सेवा करून मातीचं पांग फेडण्याची जेणेकरून सर्वांचं आयुष्य माझ्यासारखं त्या तरुण पोरांना माझ्या पुढच्या पिढीच्या माझ्या माताभगिणी लाडक्या म बहिणी या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात चांगला व्यवसाय करायची संधी मिळावी त्यांना चांगलं पाणी मिळावं शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टीसाठी आमदार की एक साधन आहे मिरवायला नाहीये पाच बापू आता ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेवढे पैसे सगळ्यांनी मिळून आणलेत ना सगळ्यांनी मिळून स्वातंत्र्यानंतरचे आणलेले सगळे पैसे आणि बापूने आणलेले पैसे हे त्यांच्यापेक्षाही जास्त आहेत बाप्पू सध्या भाजपकडून आता अनेक जण इच्छुक आहेत अजितदादांच्या गटातून तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष दुर्गाडींचं नाव निश्चित आहे तुम्ही शिंदे गटाकडून आहात क्लेम आहे निश्चित निश्चित गटाकडून त्यांचं नाव एक फायनल झालं आहे राजकारणामध्ये चाळीस चाळीस वर्ष माणसं काम करतात मी उदाहरण देतो आमच्या जालिंदर भाऊंचं तर कधी अध्यक्ष होते वीस पंचवीस वर्षापूर्वी नंतर त्या पक्षातून भाजपमध्ये आले भाजपमध्ये ते काम करतायत निश्चितपणे जेव्हा माणूस चाळीस चाळीस वर्ष काम करतो त्यावेळेस त्याला वाटते की आता मला संधी मिळावी कार्यकर्त्यांना वाटते मला संधी मिळावी क्लेम करणं काही चूक नाही ना सगळे मिचवड अशोकराव टेकवडे मिचवड पॉलिटिशियन आहेत दुर्गाडे सर एकदम मिचवड पॉलिटिशियन आहेत आमच्या गंगारामदादा मिचवड पॉलिटिशियन आहेत आमचे बाबाराजे हुशार आणि मिचवड पॉलिटिशियन आहेत कोण नाही सगळी हुशार मंडळी आहेत योग्य वेळेस योग्य निर्णय सगळे होतील ते निर्णय कोण घेईल वरिष्ठ नेते घेतील दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तो जे निर्णय घेतील तो सर्वांना आम्हाला मान्य असेल पण त्याचा अर्थ असा नव्हे ती एखाद्याने क्लेमच करू नये असं काही नाही चला त्याला क्लेम करण्याचा अधिकार आहे पक्ष वाढवण्याचं कोणालाही मिळू शकत हां असं आहे ना म्हणून तर मी बोलतो ना महायुतीचे नेते ठरवतील माहिती ठरवेल तोच उमेदवार तोच उमेदवार तोच उमेदवार कोणी जो कोणी असेल महायुतीचा उमेदवार तो उमेदवार आणि त्याचं काम करणे सगळ्यांची भूमिका तीच असेल महायुतीचं सरकार परत आणणं गरजेचं आहे राज्याच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने त्यामुळे वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जे माहितीचे नेते निर्णय घेतील तो निर्णय मान शंभर टक्के उगाच आपला काहीतरी कोणीतरी घेतली तुतारे आणि कोणी हे असले धंदे नाही करणार कोणी माहितीचे लोक माहितीचे स्ट्रॉंग स्वार्थासाठी इतकं आमचे लोक साधे साधे आहेत पण निष्ठावान आहेत शिवसेनेमधूनसुद्धा आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस विचारांशी प्रतारणा झाली हिंदुत्वाशी प्रतारणा झाली म्हणून बाहेर पडलो विचारांशी प्रतारणा नाही केली आणि म्हणून ही सगळी मंडळी आमची जी आहेत ती एकत्रितपणे सगळे लोक एकत्र काम करतील कोणीही असेल महायुतीचा उमेदवार जो कोणी दिला जाईल त्या उमेदवाराचं काम करण्याचं सगळ्यांचं भूमिका तशीच आहे मागणे ह्याच्यात चूक काहीच नाही स uh, महायुतीच्या सरकारने आता सध्या लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांची वीज बिलमाफी असेल अशा अनेक योजना या दोन चार महिन्यामध्ये राबवल्यात आपल्याला खात्री आहे बापू की आता पुन्हा सरकार माहितीच आहे एक हजार टक्केने दहा हजार टक्के सरकार माहितीच आहे सर तुम्ही लोकसभेचा एक मतदानाचा फरक पकडला तर किती आहे शुल्लक आहे फक्त काही लोकांना फेक नेरेटिव्ह करून मुस्लिमांना नरेंद्र मोदी बाहेर हाकलून देतील काय करतील ही भीती दलितांना सांगितलं आरक्षण तुमचं जाईल चारशे पार म्हणजे संविधान बदलतील आरक्षण जाईल ह्या भीतीपोटी आमचे मुस्लिम बांधव आणि दलित बांधव भीतीने वळले त्यांच्याकडे आणि त्याच्यातून त्यांनी गेम केला फुकट लोकांना गंडवलं आहे आता इथे तसं नाही होणार विधानसभेला तो प्रश्न येत नाही कारण तिकडे ते देश लेवलचे पातळीचे निर्णय होते हे निर्णय आरक्षण रद्द करणे काय करणे अमुक तमुक हे सगळे या राज्य लेवलचे निर्णयच नाही आहेत आता तुम्ही नाही गंडवू शकणार आता प्रचंड मेहनतीने दोन वर्षात एकनाथराव शिंदे यांनी जे काम केलं आहे एक निर्णय कुठे प लाडकी बहीण तुम्ही आहे विजेची बिलं माफ करून टाकली साडेसात एच पीपर्यंतची ती शंभर टक्के उधारी ती दोन दोन पंधरा दोन दोन पिढ्यांची होती ती माफ करून टाकली आज मला कळलं की आजचा निर्णय असा झाला आहे की साडेसात एच पीचं जे आहे ते दहा एच पी शेतकऱ्यांची मागणी आली की दहा एच पीपर्यंत ज्या पंपांची बिल माफ करा माझ्या हिशोबाने काहीतरी अठरा एकोणीस हजार कोटी रुपयाची माफी आहे हे या सरकारने केलं आहे प्रचंड मोठा फायदा तुम्हाला आठवतं पंच्याण्णव साली नव्याण्णवच्या निवडणुकीच्या अगोदर बाळ ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुखांनी असं जाहीर केलं होतं की शेतकऱ्याला वीज फ्री दिली पाहिजे आणि म्हणून काँग्रेसच्या लोकांनी जाहीर केलं आम्ही वीज फ्री देऊ दुर्दैवाने आमचं सरकार आलं नाही काँग्रेसचं सरकार आलं नाही दोन महिन्यात त्यांनी बिलं पाठवून दिली हे गंडवणारं सरकार आहे त्या काळातलं आम्ही जे बोलतो मोटे -मोटे ते करणारे लोक एकीकडे बापू आता तुम्ही म्हणताय महायुतीचं सरकार येणार पण आता महाविकास आघाडी असेल शरद पवारांच्या गटामध्ये हर्षवर्धन पाटील असतील तिकडे रमेश थोरात असतील अशा मोठ्या मोठ्या नेत्यांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेशाचं सुरुवात झालेली आहे काय सांगाल नाही मोठे नेते गेल्या का ने? ने पडले मग एकोणीसदा पडले ना मोठे नेते आताच हे बघा कुठच्याही नेत्यावर आपण बोलू नये शेवटी जनता जनार्दन आहे त्यांना जे योग्य वाटेल कदाचित त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या लोकांना मतदारांना आवडला निवडून देतील नाही आवडला तर नाही देणार निवडून त्यामुळे मतदार राजा हा सुज्ञ आहे अतिशय बारकाईने विचार करून तो निर्णय घेत असतो कधी कधी नेकफेक निर्णय हजार एकोणीसला मला लोकांना फसवलं गेलं खोटे आश्वासने देऊन साडेबाराशे कोटीची योजना टॅक्स कमी करतो अमुक तमूक सगळं सांगून पण ते खोटं एकदा चालते दोनदा नाही चालत अनेक वेळा नाही चालत त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर प्रचंड ताकदीने देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील दादा आल्यानंतर दादांनी घेतलेले निर्णय तिघांनी एकत्र घेतलेले निर्णय प्रचंड लोकाभूमी सत्तर वर्षात जे निर्णय झाले नाहीत ना ते निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि म्हणून वातावरण होऊ द्या शंभर टक्के महायुती जिंकणार आणि जेवढे जेवढे संधी साधू म्हणून कुठे आपापल्या पक्षाला धोका देऊन जातील लोक त्यांना धडा शिकवतील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या चॅलेंजमुळं चा तालुक्याचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के गुंजवणीच्या पाण्याची एक्झिक्युशनची कम्प्लीट पाईपलाईन करायची टाईम होता तीन वर्ष लार्सन टुबरेसारखी देशातली सगळ्यात मोठी कंपनी पहिल्यांदा आली होती इकडे तिला आणलं होतं तीन वर्षात आम्ही पूर्ण करू असं लेखी होतं पण त्यांनी बोलले होते आम्ही दीडच वर्षात पूर्ण करू आणि तीन वर्षात पूर्ण वर्षा करून कागदपत्रावर पुढची दोन वर्ष पाणी फिरवून दाखवायचं होतं इरिगेट करून दाखवायचं होतं मी तीन वर्षच लागले असं समजा आणि दोन वर्ष मूर्खपणामुळे किंवा ज्यांना ते काम करता आलं नाही साडेपाचशे कोटीचे पाईप पडू नयेत रस्त्यावर पाईप फक्त टाकून पाणी आणायचो तेही आकारात अंत नाही आलं काय कारण काय राजकारण प्युअर राजकारण ही सगळी लाईन पहिली जात होती पुरंदरमध्ये येताना परींच्यावरून वाल्ले हरणी राख टेंडरमध्ये तशी जाय पाईपलाईन मोठी मेन लाईन साफ वाटायची वीस जुलै दोन हजार वीस रोजी विद्यमान आमदार असताना ई पी सी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे लाईन बदलली पाणी फक्त तुम्ही कुठेही दाखवा काढून ते काम असते पण लाईन कुठूनही घेण्याची मुभा असते त्यांनी लाईन एकशे सत्तेचाळीस किलोमीटर लाईन होती ती सत्याऐंशी किलोमीटर केली आणि विहीरवरून दप्तळवाडी आणि परत तुमचा जीवर माणकी करत राखीला नेली ती टोटल लाईन झाली सत्याऐंशी किलोमीटर होती किती टेंडरमध्ये एकशे सत्तेचाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटरची लाईन मोठी वाचल्यामुळे चारशे कोटीचा फायदा कंपनीला झाला त्याच्यात हे सगळे वाटेकर आहेत ह्या भ्रष्टाचारात शेतकऱ्यांचं नुकसान केलं केलं नु, ना नुकसान पण शेतकरी माझे हुशार आहेत त्यांनी जर खालून लाईन गेली तर प्रॉब्लेम होईल शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जर झेहूरमधून लाईन गेली आणि वर वाल्याला पाणी निघेल धरण उंचावर आहे निघेल पण जर सहा इंचाची आठ इंचाची मायनर वर आलेली असेल वाल्याला आणि मध्ये दहा किलोमीटरमध्ये शेतकऱ्यांनी पंक्चर केली पाईपलाईन जोडलं तर पाणी निघेल काय वर याच्या उलट मी लाईन जी केली होती ती संपूर्ण लाईन वरून होती आणि ती लाईन पाणी तुम्हाला दुष्काळ असेल उन्हाळा असेल त्या काळामध्ये वरून पूर्णपणे मोठे वॉल उघडले की पाणी सगळ्या ओढ्या नाल्याने जाईल ही व्यवस्था होती माझी आता जेव्हा लोकांचा रोष आला त्यावेळेस आमदार बोलायला लागले वरून लाईन झाली पाहिजे बदलली कोणी किती पैसे खाल्ले कोणी कोणी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय जशी टेंडरमध्ये होती तशीच लाईन त्याच्या पुढेही काही जर अडचण असेल लागतील तेवढे पैसे लागू दे पण हा गॅम गेम चेंजर प्र प्रॉजेक्ट आहे पुरंदरसाठी त्यामुळे पैसे कितीही लागतील पण सगळ्या दुष्काळी गावांना परिंचे परिंच्याच्या बारावाड्या वाल्ले वाल्ल्याच्या बारावाड्या सगळ्या राख राखेचा सगळा भाग राखेचं तळ आहे त्या तळ्यात शेवटी त्या फुल फोर्सने पाणी भरलं गेलं पाहिजे आत्ता एवढा पाऊस सगळ्या तालुक्यात झाला आहे पण राखेच्या तळ्यात एक थेंबसुद्धा नाही आहे त्यामुळे जेव्हा दुष्काळ असेल त्यावेळी ग्रॅव्हिटीने पाणी आहे पंपिंग नाही आहे त्यावेळी जिथे कुठे तुम्हाला वॉल उघडले मोठे की पाणी ग्रॅव्हिटीने आहे धरणातून पाणी ग्रॅव्हिटीने येणार आहे गेम चेंजर प्रकल्प आहे दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्यासाठी त्याला पैसे कमवून देण्यासाठी स्वतः पैसे कमवून देण्या करण्यासाठी चीफ इंजिनियर असतील कोण असतील आणखी गुंजवलीत नक्की आता भ्रष्टाचार झालाय का झालाय ना अरे मी तुम्हाला तारीख वार सांगतोय ना चारशे कोटी वाचले लालसोबचे ते कुठे गेले ईपीसी पी सी कॉन्ट्रॅक्टमध्ये वाचलेले पैसे जे असतील ते कॉन्ट्रॅक्टरलाच मिळतात त्याने फक्त पाणी सगळी पाणी गेलं असतं धरण उंचार आहे पण मायनर लाईन जर गुंजव जेऊर आणि माणकीतून मोठी लाईन गेली असती आणि बारक्या बारक्या सहा लाईन हरणी आणि ह्या सगळ्या वाड्या वास्त्यांकडे वाल्ल्याच्या आल्या असत्या पाणी आलं असतं की इतकं वर अशी 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 तिरकी लाईन झाली असती तिरकी खालून ये आणि वर जाते वर धरण उंचावर निघेल पाणी पण ह्याला भोकं पडल्यावर काय होईल जाईल पाणीवर त्यामुळे पाप आहे ते त्यांनी त्या सगळ्यां सगळे त्याचे निर्माण होते अधिकाऱ्यांपासून सगळे भ्रष्टाचाराची बापू तुम्ही चौकशी करणार आहात शंभर टक्के त्याचं भ्रष्टाचार जी चौकशी नव्हे लार्सन टुब्रोला मी सांगितलंय नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता होत्या तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या अशा प्रकारच्या तुम्ही जरी टेक्निकली किती बोलत असाल पण प्रॅक्टिकली वरून लाईन नेणं हेच महत्त्वाचं होतं खालून लाईन नेल्यामुळे तुम्ही थेरॉटिकली पाणी जात आहे उंच बिंच यावेळी सरळ केलं असतं पण ती प्रॅक्टिकली झाली नसती आणि म्हणून मी तर सांगितलेलं आहे की मागणी करणार आहे मी नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता जवळजवळ एकोणीशे ब्याऐंशी कोटीची होते भोरमधल्या तीन सिंचन योजना भोरवेल्ल्यातल्या तीन वाजे वांगणी शिवगंगा खोरे ह्या तीन अधिक हा काय नवीन म्हणजे जुनाच प्रस्ताव आहे त्याच्यात काय वाढजी होते ती वेळी एकोणीसशे ब्याऐंशी कोटीची सुधारित प्रशिक्षण मान्य होते मी सरकारला विनंती करणार आहे अशा प्रकारची फसवणूक लार्सन टोगरूने करण्याचा प्रयत्न केला म्हणून फेरनिविदा काढा चारशे कोटी वाचवण्यासाठी त्यांना कळत नव्हतं का ते की दुष्काळी भागात पाणी जाणार नाही जे बसल्या बसल्या पाच मिनिटात मुख्यमंत्र्यांना कळलं चोवीस जुलैची चो मीटिंग माझ्या वरूनच लाईन गेली पाहिजे पाणी खालून वर कसं येईल मायनर जरी असतील येईल पण त्याला जर मध्ये जर पंक्चर केले गेले तर पाणी पुरून वरूनच गेली पाहिजे ओपन फक्त वॉल उघडला की पाणी सगळ्या शेतामधून ओढ्या नाल्यामधून जाऊ शकते जेव्हा शेतकरी अंगावर आले ना तेव्हा आमदार नाटकं करतोय की बाबा वरून करा अरे आम्ही केली ना आता ती परत मी चोवीस जुलैला मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली सगळे शेतकरी होते सगळे निर्णय घेतले लोकांना पूर्ण विश्वासात घेतलं ज्यांचे ज्यांचे ग्रीवन्सेस होते त्या सगळ्या लोकांना पर्सनल बोलवून पाच मिटिंग मी तिथे जलसंपदा खात्यात घेतल्या तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे ह्या गावचं काय म्हणणं आहे त्या गावचं काय म्हणणं आहे आणि परत तुम्हाला सांगतो की एक मोठा बदल त्याच्यामध्ये हाय झाला की बंद पाईपलाईन असल्यामुळे सोळा गावच्या सगळ्या गावांना शंभर टक्के इरिगेशनचं क्षेत्र घेतलं आहे जी सी ए ज्याला बोलतात ग्रॉस इरिगेटेड कमांड एरिया तो शंभर टक्के घेतला आहे सगळ्या सोळा गावांचा दोन टी एम सी पाणी आहे म्हणजे साधारणतः साठ टक्के मिळते त्यामुळे सगळ्या गावांना समान पाणी पहिलं कसं होतं कॅनॉल होता उंच कॅ कॅनॉलच्या वरच्या बाजूला पाणी देता येत नाही फक्त खाली देता येते पण आता बंद पाईपलाईन असल्यामुळे सर्व सोळाच्या सोळा गावांना समान पाणी आणि शंभर टक्के जी सी ए घेतलेलं आहे दोन टी एम सी पाण्यामध्ये साठ टक्के मिळते पण मला खात्री आहे वर पाणी तेवढं वापरलं जाणार नाही आमची शंभर टक्के जमीन या सोळा गावांची भिजणार आहे आणि वाढीवस्तेवरच्या लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे मला आनंद आहे की माझ्या हातून मी जरी नव्हतो आज अंदाज मला माहीत पडल्यावर उचल खाल्ली मी आणि मुख्यमंत्री सगळे म जलसंपदा मंत्री अधिकारी यांच्या पाठपुरावा करून जे मीच केलेलं होतं योग्य त्याच पद्धतीने पण आता कॉस्ट त्याची पाच वर्षे वाढल्यामुळे किंमत वाढली महागाई वाढली त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान किती झालं आहे आज काही लोक बोलतात की आम्ही चारा दिला काही हुशारी करतात की आम्ही टँकर दिले अरे चारा आणि टँकर देणारे जेवढे लोक होते ना त्या चारा आणि टँकर देणाऱ्या लोकांनीच पाप करून विद्यमान आमदारांना मदत केली आणि हे वाटलं झालं तीन वर्ष जर पाणी पूर्ण झालं असतं दोन वर्ष पाणी फिरलं असतं तर चारा आणि पाणी वाटपाची गरज नव्हती एक लाख रुपये एकर जरी पकडलं कमीत कमी तर शेतकऱ्यांचं एका वर्षाचं नुकसान आहे अडीच हजार कोटी आणि दोन वर्षाचं नुकसान आहे पाच हजार कोटी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान फार मोठं नुकसान पुरंदरूप नीट चालवली नी नाही जा मासिरसमध्ये जा सुप्यामध्ये जा तुम्ही पिसरव्यामध्ये चार वर्ष झाले बोंबल्याला ते पंप बदलले नाहीत धंदा केला तिकडे चालवणारा मुंबईतला एक कॉन्ट्रॅक्टर करणारा यांचा घिसाडी इथला त्यामुळे वाटोळ केलं त्या योजनेचं पाणीच मिळालं नाही ऊस सुकून गेले हजारो कोटीचं नुकसान तिथे सुध झालंय जिथे पन्नास टन उत्पन्न आलं पाहिजे होतं तिथे वीस टन दहा टन उत्पन्न पाणी शेवटचं नसल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन तुम्ही पत्रकार म्हणून विचारा किंवा तुझं किती वर्ष तुझा ऊस सुकून गेला वृक्षाला तेही तिकडे नुकसान झालं आणि इकडे दोन वर्ष पाणी जे मिळालं पाहिजे होतं ते न मिळाल्यामुळे योजना पूर्ण न झाल्यामुळे पाच हजार कोटीचं बापू एकीकडे आता इच्छुक आहेत तसेच महाविकास आघाडीतून संभाजी झेंडे पण इच्छुक आहेत आघाडीत बिघाडी होईल असं वाटतं का आता ते त्यांचं काय मी कशाला बोलू त्याच्यावर अक्कल लावायची गरजच नाही ते त्यांचं त्यांनी बघावं ठरवावं कशावर त्याच्यावर बोलणं बोलण्याचं कारण नाही ना ते ठरवतील ते कोण कसं करताय कोण कसं वागताय ते मी त्याच्यावर बोलणार नाही बापू अगदी शेवटचा प्रश्न सरकार सातत्याने अनेक योजना राबवत आहे पण महिला आणि मुलींच्यावरती अत्याचाराच्या घटना सातत्यानं मोठ्या प्रमाणात घडताय नक्की याला जबाबदार कोण असेल बापू एक लक्षात घ्या आता हा विषय इतका सेन्सिटिव्ह आहे विरोधक बोंबलत राहतात असे आकडेवारी काढली ना आकडेवारी की दहा वर्षाची आकडेवारी काढा की मर्डर किती झालेले कि आहेत खून किती झालेले आहेत चोऱ्या किती झालेले आहेत तीनशे सात किती झाले आहेत बलात्कार किती झालेले आहेत तर मग कम्पॅरेटिव्ह जेव्हा विधानसभेत हा प्रश्न मांडला जातो ना त्याच कागद घेऊन हे आकडे बसले जातात त्यामुळे एखादी केस दुर्दैवाने चुकीची झाली म्हणून सरकारला पूर्ण दोष मेला ना शेवटी पाप केलं होतं तर ते गेला ना शेवटी कडकपणा निश्चितपणे सरकारचा होम मिनिस्ट्रीचा आहे एका बाजूला कडक निर्णय घेतले कारवाया केल्या की बोमटायचं आणि दुसऱ्या बाजूला असं काय घडलं की सरकार काहीच करतच नाही विरोधकांना दुसरं काम नाही दोन महिने बोंबलत राहतील काही बोलणार नाही नंतर काय व्हायचं ते जनता योग्य निर्णय जनता घेईल आता शेवटचा प्रश्न बापू आपल्याला की आता महत्वाचे कोणते असे ठोस प्रकल्प तुम्ही किंवा योजना तालुक्यासाठी राबवणार पुरंदर पुरंदरावेलसाठी राबवायचं काय मीच केलेल्या योजनेत प्रशासकीय इमारत मी केली आता जर टॉयलेटला पाणी नाही उद्घाटन केलं आहे टॉयलेटमध्ये पाणी नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या योजना माझ्याच आहेत जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय असेल प्रशासकीय इमारत असेल क्रीडा संकुल असेल धान्य गोडाऊन असतील ही सगळी जी योजना आहे ते व्यवस्थित ठिकठाक करणे गुंजवणीचं पाणी मला खात्री आहे मी परत आमदार होणार दोन महिन्यात पुन्हा मंत्रीच होणार दीड वर्षाच्या त्यांना पाच वर्षात एक खेळा लावता आला नाही ना दीड वर्षाच्या आत योजना मी पूर्ण करणार शून्यातून पायातून चप्पल नसताना जाऊन मी मोठा उद्योगपती आणि मंत्र्यापर्यंत गेलो आहे ना ती बुद्धी वापरून दीड वर्षाच्या आत धरण मी दोन अडीच वर्षात पूर्ण केलं आणि पाईपलाईनची ऑर्डर दिली हा हिस्ट्री आहे एकाच पाच वर्षाच्या काळात धरण पूर्ण करणे आणि वितरण व्यवस्था लताबडतोब मार्गी लावणे ही रेकॉर्ड आहे रेकॉर्ड ते बापूने केलं होतं दुर्दैवाने झालं चूक झाली काय असेल ते असेल कोणाला दोष देण्याचं कारण नाही काही गोष्टी अशा घडत असतात की त्या घडतात तेव्हा अंधार पाहिला नाही तर प्रकाशाचं महत्त्व करणार नाही अंधार पाहिलं आहे आता प्रकाशाचं महत्त्व लोकांना जाणवलेलं आहे योग्य निर्णय घेतील लोक तर हे होते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बापूंनी आज आपल्याशी स्टार महाराष्ट्रची सविस्तर अगदी गुंजवणी प्रकल्प असेल पुरंदर उपसा असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल विविध प्रश्नावरती भुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका असेल पाणी पुरवठा योजना असेल या विषयावरती अतिशय सविस्तर अशी आपले चर्चा केली बापू स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलशी चर्चा घ्याय दिल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद